पुष्पक एक्सप्रेस या धावत्या रेल्वेमध्ये 7-8 दरोडेखोरांच्या टोळीने प्रवेश करून अनेक प्रवाशांचे दागिने रोख रक्कम लुबाडून नेले. यात कहर म्हणजे एका विवाहित महिलेवर याच दरोडेखोरांमधल्या 4-5 जणांनी अमानुष अत्याचार केले. यामध्ये ती महिला गंभीर जखमी झाली. यावरून रेल्वेमध्ये सुद्धा महिला सुरक्षित नाही अशा घटनेवरून दिसून येते. अशा अमानुष घटनेचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने घटनेचा धिक्कार व निषेध करण्यात आला. रविवारी प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोलगे, उपाध्यक्ष लता फुटाणे, वंदना भिसे, लता ढेरे, नीला खांडेकर, मनीषा नलावडे, वसीमताई खान, सुनंदा साळुंके या महिला पदाधिकारी विभागीय रेल्वे मॅनेजर यांच्या कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी निवेदन स्वीकारायला कोणीही नव्हते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाचा निषेध करत त्यांनी मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला असलेल्या रेल्वे इंजिनवर निवेदन चिकटवून निषेधार्थ घोषणाबाजी केली. यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. विद्या लोलगे म्हणाल्या, धावत्या रेल्वेमध्ये अशा घटना घडत असताना रेल्वे प्रशासन व पोलीस झोपले होते का? अशा घटना घडू नये यासाठी त्वरित उपाययोजना करून आरोपींना त्वरित पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वे राज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. काही 7-8 गुंडांनी चालत्या रेल्वेमध्ये प्रवेश केला आणि तिथल्या प्रवाशांचं सोनं, दागिने, परत पैसे लुटून घेतले. ते लुटून त्यांचं समाधान नाही झालं. एक जोडपं होतं तिथे आणि त्या जोडप्याचा नवऱ्याचं तर पैसे, घड्याळ, परत मोबाईल त्यांनी काढून घेतला, परंतु त्याच्या बायकोवरती, त्या नवऱ्यासमोर त्यांनी अत्याचार केलेला आहे. ही घटना आम्ही महिला म्हणून अतिशय लज्जास्पद वाटते आम्हाला आणि काळीमा फासणारी घटना आहे. आणि महिला जर का सुरक्षित नसतील रेल्वेमध्ये तर प्रशासन काही झोपतंय का? प्रशासनाला जाग आणलीच पाहिजे यासाठी आज आम्ही हे आंदोलन करत आहोत. आणि सगळ्यात खेदाची आणि दुःखाची बाब म्हणजे आमची मान शर्मेने का जाते, कारण की नुकतेच पदभार घेतलेले रेल्वे राज्यमंत्री हे महाराष्ट्रातले आहेत आणि त्यांच्या राज्यात ही घटना घडत आहे. म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे आम्ही रेल्वे राज्यमंत्र्यांचा राजीनामा मागतोय आणि त्या या घटनेचा तात्काळ निषेध करत त्यांनी तत्कालीन राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे.